महाराष्ट्र गुजरात सीमेवरील बारी आणि बोर विहीर गावाजवळील गुजरात सरहद्दीतील जंगलातून हजारोच्या संख्येने सागाचे लाकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारे तोडली जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. यात गार्ड पाटील आणि हवालदार डीजे जाधव हे सामील असल्याचं बोललं जात आहे. स्थानिक नागरिकांनी दमदाटी करत झाडे तोडून तस्करी केली जात आहे. हे जंगल पश्चिम घाटात मोडत असून या परिसरात असलेली जैवविविधता आणि औषधी वनस्पती येथे लागलेल्या आगीमुळे संपूर्णता नष्ट झाली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन झाडे लावण्यात आली होती ती देखील आगीमुळे संपूर्ण नष्ट झाली आहेत. जे अस्तित्वात आहे ते देखील वन विभागाद्वारे जतन न करता तस्करी करून तोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता व्यक्त केली आहे. मी काशीराम गावित आहे. गुजरातच्या बाउंड्रीवर आमचं गाव बोरविहीर आणि बारी हे या हद्दीमध्ये खूप नंबर 53 आणि 54 मधून सागाची झाडं प्रचंड प्रमाणात तोडली गेलेली आहे. आणि ते झाडं तोडणारे हे हवालदार म्हणजे डीके जाधव आणि पाटील गार्ड यांनी तोडलेले आहे ते. आणि ते तोडून घेऊन जातात, व्यापार करत आहे. आणि आम्हाला असं वाटतं की हे असं जर तोडलं गेलं, सर्व सागाचे झाड तोडलं गेलं तर आम्हाला आमच्या एरियामध्ये पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे असं आम्हाला वाटून राहिलं. म्हणून शासनाने किंवा अधिकाऱ्यांनी यांच्यावर कडक कारवाई करावी. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.